सिंधुदुर्गामध्ये दोन एसटींची समोरासमोर धडक झाली आहे. यात 35 जण जखमी झालेत, त्यातले 10 जण गंभीर आहेत. करूळ वेंगुर्ला आणि मालवण सोलापूर एसटीला कणकवली जवळच्या जानवली जवळ हा अपघात झालाय. जखमींना कणकवलीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. विकास, ही धडक भीषण होती हे या दृश्यांवरून दिसतंय, काय अधिक माहिती आहे? सकाळी जानवली येथे हा अपघात झालाय. मालवणहून सोलापूर कडे जाणारी बस, एसटी बस आणि करूळ वरून वेंगुर्ल्याकडे येणारी एसटी बस, या दोन एसटी बसेसमध्ये ही धडक झाली आहे. धडक एवढी जोरदार आहे की या बसमधील बरेच प्रवासी जखमी झालेले आहेत आणि त्याच्यातले 10 जण अतिशय गंभीर अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्या गंभीर अवस्थेतील याचे उपचार सुरू आहेत. मात्र एकूणच परिस्थिती बघितली तर या ठिकाणी आता सगळे पोलीस यंत्रणा काम करताना दिसते. मात्र एकूणच गंभीर अवस्थेतील जे प्रवासी आहेत त्यांना आता गोव्याकडे हलवण्यात येणार आहे. भूषण, धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्या जखमींना आता गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवलं जाणार आहे. ही धडक इतकी भीषण होती की 35 जण यात जखमी झालेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.